नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपर फास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपर फास्ट बातमीपत्र. पाडदी येथील साईबाबा मंदिर समोरील हायवेवर दुपारी 2:30 सुमारास एक भीषण अपघात घडलाय. यात 30 वर्षीय तरुण समाधान माडी राहणार धरणगाव यांचा मृत्यू झालाय. धरणगावच्या माडी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष बी आर माडी यांचे ते चिरंजीव होते. या अपघातामुळे समाज बांधवांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पारोडातील मनवंत साळुंके यांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत पारोडा शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलंय. सुजाण नागरिक म्हणून या अभियानांतर्गत सहभागी होऊन नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल नगराध्यक्ष करण पाटील, उपनगराध्यक्ष सौ वैशाली पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्या सहीने सन्मानपत्र त्यांना देण्यात आलंय. पारोडा इतिहासात आजपर्यंत असे सन्मानपत्र प्राप्त करणारे साळुंके हे प्रथम पारोडाकर नागरिक ठरले. पारोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ येथे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर हर्षल माने यांच्या हस्ते आशागत प्रवर्तक यांना सायकल वाटप करण्यात आली आहे. तसेच नुकत्याच प्रसूती झालेल्या मातांना ब्लँकेट व झपले देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार मोरे यांनी आरोग्यविषयक कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी बी बी वारुडकर, डॉक्टर योगेंद्र पवार, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. पाम व सोयाबीन या खाद्य तेलांच्या दरात प्रति किलो 7 ते 8 रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाणा तेल व तिळाच्या तेलाचे भाव मात्र स्थिर आहेत. पाम तेलाच्या आयात शुल्क वाढ व सोयाबीनचे दर वाढल्याने पाम तेल तसेच सोयाबीन तेलाच्या भावामध्ये 7 ते 8 रुपयांची प्रति किलो वाढ झाली आहे. जवळपास 50,000 शेतकरी शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून 180 किलोमीटरचा पायी प्रवास करून मुंबईला आलेले आहेत. या मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी फक्त आणि फक्त 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये कोणतीही अडचणी उद्भवू नये याची काळजी घेत रात्री आपला प्रवास केलाय. त्यांच्या या वृत्तीला आणि भूमिकेला माझा सलाम असं ट्विट रितेश देशमुख यांनी केलंय. यावेळी जय किसान हा नाराही देख त्यांनी दिलाय. जळगाव तालुक्यातील तरसोद येथे क्षुल्लक कारणावरून 2 गटात वाद उफाडून हाणामारी झाली. एकमेकांवर दगडफेक करत काठ्यांचा वापर करून हाणामारी त्यांनी केली आहे. या हाणामारीत एकाचं डोकं फुटलं असून जबर दुखापत झाली आहे. एकूण 2 जण यात जखमी झाले असून पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जिल्हा सहकारी बँकेतर्फे दिला जाणारा पुरस्कार यंदा वैयक्तिक गटात मूळच्या जळगावच्या व गेली 20 वर्ष आसाममध्ये सेवा करत असणाऱ्या मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना देण्यात आलाय. त्यांनी आसाममध्ये प्रांत संघटक, चहाच्या मळातील कामगारांच्या मुलांचं शिक्षण, केंद्राच्या शाळा, लोकसहभागातून कामे अशी सामाजिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. शेतकरी मोर्चात मोबाईल चार्जिंग संपून घरच्यांशी संवाद आपला तुटू नये म्हणून एका शेतकऱ्याने अनोखी शक्क लढवली होती. नाशिकहून मोर्चात सहभागी झालेल्या नथ्थू उदार या शेतकऱ्याने सोबत मोबाईल घेतला जेणेकरून वाटेत घरच्यांशी बोलता येईल. मात्र रस्त्यात आपल्या मोबाईलचं चार्जिंग संपू नये आणि चार्जिंग संपलं तर चार्जिंग कोण करून देणार या विचारातून नथ्थू उदार या शेतकऱ्याने थेट डोक्यावरच सोलर पार्टी लावली होती. काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी 2:30 सुमारास हा अपघात घडलाय. काठमांडू प्रशासनाने या अपघातात अनेक जण जखमी असल्याचं वृत्त दिलंय. मृतकांची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मात्र आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. विमानतळ प्रशासनाने अद्याप या अपघाताचं अधिकृत कारण जाहीर केलेलं नाही. तरीही स्थानिक प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार हे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू च्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक त्याचं संतुलन बिघडलं व यामुळे विमान रनवेच्या पूर्वेकडे घसरून क्रॅश झालंय. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.